तुमचं एक वाक्य मला दोन हजार चौदाचं आठवत आहे तुम्हालाही ते आठवत असेल की शाश्वत धर्म म्हणून नाही आपद धर्म म्हणून नाही पण नंतर ते झालं तर आता पड़े दिला पुना काई होनार तुम्ही ठामपणे सांगू शकता या स्थितीला की पुन्हा असं काही होणार नाही असं राजकारणामध्ये स्पिक्युरिटी बोलायचं नसतं हे तुम्ही लक्षात ठेवा राजकारणामध्ये आज काय याच्यावर बोलायचं असतं हे झालं तर काय होईल म्हणजे मावशीला मिशा फुटल्या तर काय होतील आत्याबाईला दाढी आली तर काय होईल याच्यावर कधी बोलायचं नसतं राजकारण त्यामुळे तुम्ही तुम्ही खूप खुबीने टाळतात हे सगळे प्रश्न पण तुम्ही सगळे ऑप्शन्स तुम्ही ओपन ठेवता दे हो देवेंद्र फडणवीसांची ने एक नेहमी खासियत आहे की ते कधी कुठलेच ऑप्शन्स दरवाजे बंद करत नाही याचा प्रत्याला मागे आला त्या दिवशी तुम्ही आणि उद्धव ठाकरे त्याची चालत आलात याच्यावर सुद्धा चर्चा सुरू झाली की कटुता समते की काय नाही खरंच आहे की आम्ही सहज त्या दिवशी चालत आलो पण दिवसभराची न्यूज तीच झाली आणि मला हे माहिती होतं म्हणजे मी जाता आता उद्धवजींना म्हटलं आता आपण या गेट पर्यंत चालत आलो आहे आता याच्यावर इतकी पतंगबाजी होईल आणि <laughs> इतक्या मोठ्या प्रमाणात चर्चा होतील तशाच त्या चर्चा झाल्या पण मला असं वाटतं की ते साहजिक असं आहे की आम्ही काही शत्रू नाही आहोत एकमेकाचे ठीक आहे आता वैचारिक विरोधक झालो आहोत काही एकमेकांसोबत जाण्याचाही काही विषय नाहीये पण आम्ही आजही समोर भेटलो नमस्कार करू शकतो आजूबाजूला बसून चहा पिऊ शकतो ते उतरले मागच्या गाडीतनं मी उतरलो उतरलो म्हणून एकमेकाला नमस्कार केला बोलत बोलत एका गेट पासून दुसऱ्या गेट पर्यंत गेलो मला असं वाटतं एवढी सौजन्यशीलता तर आपल्या राजकारणात असलीच पाहिजे अनेकांना प्रश्न वाटला की ती जे काय तुम्ही काही सेकंद काही एखाद मिनिट तुम्ही सोबत आलात आणि उद्धवजींनी ने त्यांच्या नेहमीच्या ने कानात तुमच्या काहीतरी बोलल्या सगळ्यांना उत्सुकता आहे तर नक्की काय बोलले तुमच्याशी उद्धव ठाकरे त्या दिवशीच्या छोट्या काणी वेळात का होईल उद्धवजी एवढ्या तर एका मिनिटाच्या वॉकमध्ये म्हणाले असतील की चला आता आपण सरकार बनवून टाकू आणि तुमचे किती आमचे किती आणि आता आपली ही चर्चा करू ती असं नाही होत ना चालता चालता आपल्या गप्पा गोष्टी विनोद चालू असतात नाही कारण तुम्ही इतकी वर्ष खरं तर दोन वर्ष त्याच्यानंतर तुमची भेटही नव्हती हा म्हणजे मी खूप म्हणजे एकदा कोल्हापूरला माहिती तुम्ही समोरासमोर आला होता त्या पुरं पाहण्याच्या वेळेस पण नंतर तुमची अशी कधी भेट नव्हती बोलण्या नव्हती आणि याला भेट म्हणताच येत नाही याला कशी भेट म्हणता येईल आम्ही दोघं चालत एका गेटपासून दुसऱ्या गेटपर्यंत गेलो इके भेट थोडी आहे पण कटुता दूर करा हे तुम्ही माझ्याशी एकदा मागे बोलताना तुम्ही म्हणाला की राजकारणातली कटुता खरंतर दूर व्हायला हवी नेहमी हा विषय निघतो हा महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या खूप अनेक जणांचं म्हणणं आहे की खूप कटुता आलेली आहे कधीतरी बदलाचं राज... बदलाचं राजकारण बदल व्हायचं राजकारण हे बदल्याचं राजकारण होत चाललं आणि त्याचं नेहमी खापर भाजपवरती फोडलं जातं की भाजप बदलायचं राजकारण करतं किंवा कारवाया करतात विरोधी पक्षांवरती एजन्सीचा वापर करता हाही नेहमी आरोप केला जातो नाही असं बोलणारे हे विसरतात की केंद्रीय मंत्री नारायणराव राणे हे घरी जेवत असताना त्यांनी काहीच केलं केलेलं नाही एक चुकीचं वा, वाक्य कदाचित चुकीचं असेल पण त्यांना घरून तुम्ही उचलून घेऊन जाता हे सोयीस्करपणे विसरता रवी राणा आणि नवनीत राणा यांनी आम्ही हनुमान चालिसा म्हणू एवढंच म्हटलं होत आणि त्याच्यानंतर पोलीस गेल्यावर त्यांनी सांगितलं की चला हनुमान चालिसा म्हणण्याचा कार्यक्रमही आम्ही रद्द करतो तरी तुम्ही बारा दिवस त्यांना जेलमध्ये ठेवता अर्णव गोस्वामीला तुम्ही जेलमध्ये टाकता अशा कित्येक केसेस आहेत ती कोण आपली कंगना रनावत ती काहीतरी बोलली म्हणून तिचं घर तुम्ही तोडता आमच्या काळात असं नाही केलं आम्ही आम्ही असं वागत नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे जे बोलतायत याने आपण स्वतः कसं वागलो हे बघितलं पाहिजे किती विंड्युक्टिव्ह वागलो हे बघितलं आम्ही नाही वाग आम्ही भाग। वागणार नाही पण मग आता ही कटुता दूर करण्यासाठी कुठेतरी इनिशिएटिव्ह घेतला जाव असं तुम्हाला वाटतं कारण कोणी घ्यावा तो सगळ्यांनीच घेतला पाहिजे कोणी एकाने घेऊन होऊ शकत नाही तो सगळ्यांनी घेतला पाहिजे आणि मी काल परवा एका ठिकाणी बोललो की जर कटुता संपवायची असेल तर माध्यमांनी थोडासा विचार करून सकाळी नऊ वाजता जो भोंगा तुम्ही वाजवता तो जर तुम्ही बंद केला तर नव्वद टक्के कटुता संपून जाईल पण तुम्हाला वाटतं तेवढा एकच मुद्दा असेल तो एक मुद्दा समजा जर महत्वाचा मुद्दा ऐंशी टक्के त्याच्यात दुसरा आणि मला म्हणजे शेवटाकडे येताना एक विचारायचं सध्याचं सरकार चाललंय तुम्ही मला त्याचं उत्तर मगाशी राहून गेलं की मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही काही अडचणी आहेत मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काही अडचणी नाही करू आम्ही आता लवकरच करू